गाड्या मला खरंच कळत नाहीये यार, हे काय होतं यार? अरे डोक्याचा दही काला झालाय माझ्या? अरे बाबा, मी जे बोलतोय ते सगळं घडतंय, आणि मुळात मी ते सगळं बोलतोय कसं? ते इन्स्टिंक्ट येतंय कुठून? नाही, मला नाही कळत आहे. सोड, जाऊ दे, चल. हो, पाठवतो मी तुला, ते करून पाठवतो सगळं प्रेझेंटेशन. हा ठीक आहे. बहिणी म्हणाल्या तसं तसं श्लोकला खरंच मनातलं ऐकू येत असेल का? आता एवढ्या मोठ्याने बोलशील तर ऐकू तर येणारच. याला खरंच ऐकू जातय? हो. अरे मनात बोलतीये मी, तरीही तुला ऐकू येत आहे. खरंच मनात बोलले रे, असं कसं ऐकू आलं पण तुला? आता प्लीज या गोष्टींना काहीतरी लॉजिक चिकटवून बाजूला सारू नकोस. प्लीज एक्सेप्ट कर की तुला काहीतरी दिव्य शक्ती प्राप्त झालीय. मला तर वाटतंय की तू या गोष्टी मान्य करत नाहीयेस ना, म्हणून तुला त्रास होतोय. अरे इतक्या वेळा प्रत्यय येतोय तुला, तरीही तू मानतोयस की लोक? प्लीज, तुझा हा त्रास नाही रे बघवत आहे मला. माझी किती काळजी करशील कुहू? बापरे, मी मनात केलेली काळजी सुद्धा ऐकू आली याला. बापरे, आता काय करायचं? मनातल्या मनात विचार करायची पण चोरी झाली आता. याला याला सगळंच ऐकू येत आहे. आता इतके दिवस कसं रे तुला माझ्या मनातलं कळत नाही म्हणून रुसत होतीस, आणि आता कळतंय तरी रुसतेस. हे बघू, पण हे सगळं तुझ्या हातात आहे. माझ्या हातात? अरे गोष्टी तुला ऐकू येत आहेत ना, मग माझ्या हातात कशा आहेत त्या? कारण आपल्या आवडत्या भक्ताच्या मनातल्या इच्छा देव नेहमी पूर्ण करतो. काय? ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर नाही ऐकू येणार. खरच मी बोललेलं आता याला ऐकू येणार नाहीये का? श्लोक, श्लोक, अरे हाका मारतीये मी तुला, तुला नाही का ऐकू येते? श्लोक, तुला खरंच ऐकू नाही आलं? नाही. तू खरं बोलतोस? मी कधी खोटं बोलतो का? हे आणखीनच गुंतागुंतीचं होत चाललंय. स्वामी, श्लोक जरा स्थिरावल्यासारखा वाटतोय का आता? वाटतंय तुम्हाला? म्हणजे आपल्याकडे एक वेगळी शक्ती आहे हे त्याने अजून स्वीकारलं नसलं तरी ते नाकारणं त्याला आता खूप अवघड जात. बघूया आता पूर्ण स्वीकार करायला किती वेळ लागतोय. पण स्वामी, या दरम्यानच्या काळात त्याच्या हातून काही चूक तर नाही घडणार ना? आफ्टर ऑल खूप मोठ्या शक्तीचा प्रश्न आहे. थोडी जरी चूक झाली तरी फार भारी पडेल. चिंता करू नका देवी, श्लोकची निवड करण्याआधी सगळी बाब मी ध्यानात घेतली, त्याच्या पूर्ण मनाची तपासणी केली, त्याच्यातलं कोणतंही गैरकृत्य होणार नाही हे नक्की. हा, उलथापालथ होईल ती होणारच, ती अटळ. बघूया या शक्तीचा वापर आता श्लोक कसा करतोय.
सगळ्याचा अर्थ आपण नको का शोधायला? तुला मिळालेल्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय आम्हा सगळ्यांना पावलं पावली येतोय म्हणून तर आम्ही बोलतोय ना श्लोक. तू असं काय करतोय सरे? तुला गोष्टी दिसताय, तुला मनातलं ऐकू येतंय, याचाच अर्थ तुला कुठली तरी अद्भुत शक्ती प्राप्त झालीय. आणि हे सगळं त्या रुद्राक्षानंतर घडतंय. याचाच अर्थ तुला मिळणारी शक्ती ही तिथूनच प्राप्त झाली आहे तुला. नाही, असं काही गरजेचं नाहीये. हे बघ पोहू, मला मान्य आहे की ज्या गोष्टी घडतायत त्याच्या मागे काहीही लॉजिक नाहीये, काहीही तर्क नाहीये. त्या दैवी वाटतायत कारण त्याच्या मागचं सायन्स आपल्याला माहितीच नाहीये. पण मी प्रयत्न करतोय, माझी बुद्धी वापरून, लॉजिक वापरून या सगळ्याची उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. पण सध्या माझी बुद्धी तोकडी पडते. एक्झॅक्टली हेच म्हणते मी तुला श्लोक. ज्या गोष्टी आपल्या आवाक्या बाहेरच्या असतात त्यालाच तर आपण दैवी असं म्हणतो. अरे परत परत दैवी 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 नको म्हणू यार कुहू, प्लीज. मी 100 वेळा सांगतो या गोष्टींची सांगड घालू नका प्लीज. समजा मी म्हणतोय ते सगळं झालं असत तर मी आत्ता म्हणतो ह्या लॅपटॉप मध्ये मला ब्रह्मांड दिसू दे. दिसेल? दिसतंय ब्रह्मांड? सांग ना, ब्रह्मांड दिसतंय का तुला याच्यावरती? प्लीज ह्या गोष्टींची सांगड घालू नका. मी माझ्यापर्यंत विचार करतो, सगळं लॉजिक त्याच्या मागची तर्क शोधतो आणि मग सगळ्यात आधी तुम्हाला येऊन सांगतो. पण तोपर्यंत प्लीज ही दैवी दैवी लेबल लावू नका प्लीज. ठीक आहे, मला वाद नव्हता घालायचा. यू कंटिन्यू, मी आहेच. भाऊजी हो, काय आहे? लोणी बाहेर काढून ठेवलं तर तुम्ही सगळंच संपवलं. काय म्हणजे काय झालं तुम्हाला? आहो यांनी काय करू, आधी मी चमचाभर खाल्लं, छान वाटलं. मग वाटीभर खाल्लं, मग भूकच भागे ना. आता पातीलभर खाल्लं तरी अजून खावंस वाटतंय. हो का? चला का ते आई आई हे बघा, अरे दही दूध लोणी सगळं संपवलंस. हो हे सगळं मीच खाल्लंय. तू काय स्वतःला कृष्ण बिष्ण समजतोस की काय? अय्या खरंच? हो भाऊजी आई एकदम बरोबर बोलतायत. मी काय म्हणते, ती जी शक्ती तुमच्या अंगात आली आहे ना, ती कृष्णाचीच शक्ती नाही ना उतरली? म्हणजे असं लोणी कोण खाणार ना? नाही नाही बा, असं असं काही नाही. आहो हे बघ,
माणसांनाही खावंस वाटतच की आणि खायचेच तर पदार्थ आहेत. आई दूध संपलंय मागून ठेव. अरे बाहेर चाललंय. नाही जरा दार उघडून येतो. अरे पण बेल कुठे वाजली? दार का उघडतोस? बेल नाही वाजली पण माणसं आली आहेत. आलोच. या. नमस्कार. नमस्कार. आपणास कसं कळलं आम्ही आलो इथे? मी तर बेल नाही वाजवली. ते सोडा, बोला काय काम होतं? हे माझे मित्र जांभूडकर, काळे, शिंदे. नमस्कार. यांना थोडं काम होतं तुमच्याकडे. या की. या. तू एक चार ग्लास पाणी आण ग. आणते दादा. या बसा. माझ्या मुलाला बरं केलं तू. खरंच खूप उपकार झाले हो तुमचे, खूप उपकार झाले. माझा मुलगा या जन्मात तरी बरा होणार नव्हता याची कल्पना आम्हाला डॉक्टरांनी दिली होती, पण महाराज आम्हाला भेटले. खरंच साक्षात देव भेटले. यांनी असा काय चमत्कार केला की माझा मुलगा पूर्णपणे बरा झाला. खरंच काहीतरी दैवी शक्ती आहे तुमच्याकडे. सिद्ध पुरुष असेच असतात. जशी कृपा माझ्यावर केली तसं माझ्या मित्रांवर पण करा. हो सर, इंजिनियर होऊन 2 वर्ष झाली तरी पण नोकरी मिळत नाही आहे. शिक्षणामध्ये खूप खर्च झाला. कृपा करून मला नोकरी मिळून द्या. आणि माझी बायको, माझी बायको माझा भयंकर छळ करते हो. तिला घटस्फोट हवाय. पण मी शांत बसलोय फक्त माझ्या मुलांसाठी. काहीतरी करा ना प्लीज. मला पण काहीतरी विचारायचं आहे. अहो हे काय बोलताय काय तुम्ही सगळे? आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही मला का सांगताय? या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सांगताय ते सगळे तुमचे खासगी प्रॉब्लेम्स आहेत. त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. ते एकतर तुमचे तुम्ही सोडवा किंवा त्या त्या विषयातल्या तज्ञांचा सल्ला घ्या. यातल्या कुठल्याही गोष्टीशी माझा काहीही संबंध नाहीये. अहो असं बोलू नका. तुम्ही चमत्कार करता. अहो तुम्ही देवाचे अवतार आहात. अहो तुम्ही अवतार नाही, तुम्ही साक्षात देव आहात. देव. अहो हो हो तुम्ही देवच आहात. जय जयकार असो. जय जयकार असो. जय जयकार असो. जय जयकार. अहो थांबा, ही काय बडबड लावली आहे? ही काय बडबड लावली आहे तुम्ही? हे बघा, मला मान्य, मी ज्या गोष्टी बोललो 1-2 वेळा त्या खऱ्या झाल्या, मला मान्य. पण तो केवळ योगायोग होता हे लक्षात घ्या. लगेच मला देवत्व देऊ नका, महाराज करू नका. तुम्हाला माहितीये जन्मभर या गोष्टींच्या विरोधात मी बोंबलत आलोय. हेच मला टाळायचं होतं आणि तुम्ही मला महाराज करताय. मला शेंदूर फासायला निघालात तुम्ही. समजून घ्या, लक्षात घ्या, या अशा वागण्यामुळे अंधश्रद्धा वाढते. बुवाबाजीला बळ मिळतं आणि तुम्ही तेच करताय. तुमच्यासारखी माणसं स्वतःला फसवून घ्यायला उत्सुक आणि फसवणारी माणसं फसवायला उत्सुक. सगळ्या बट्ट्या बोळ. अहो तुम्ही इतरांसारखे नाही आहात. तुम्ही ना जादूचे प्रयोग केलेत, नाही ढोंगीपणा केलात. अहो इतरांना जे शक्य नव्हतं ते तुम्ही शक्य करून दाखवलं, आणि जे शक्य नसतं ते शक्य करून दाखवतो त्यालाच तर देव म्हणतात. हो हो देवच असते. अहो प्लीज प्लीज हे सगळं थांबवा प्लीज. मला मान्य आहे आत्ता काही गोष्टींचा अर्थ लागत नाहीये, मला मान्य आहे, पण तो लागेल. आपण वाट बघू प्लीज प्लीज. पण आम्हाला तर आमचं उत्तर मिळालंय तुमच्या रूपात. तुम्ही खरंच आमचे तारणहार आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्याचे तारणहार हे आपण असतो. आपलं कुठे चुकलंय, आपलं कुठे चुकतंय हे आत्मपरीक्षण आपल्याला स्वतःला करायला पाहिजे. काय जांभोडेकर, नोकरी लागत नाही असं म्हणता ना तुम्ही? आत्मपरीक्षण केलंय कधी की तुम्ही खरंच नोकरीसाठी धडपडताय का इझी मनीसाठी धडपडताय? अहो एवढी धडपड जर नोकरीसाठी केली तर उद्या नोकरी मिळेल तुम्हाला. आणि काळे म्हणतात की त्यांची बायको घटस्फोट मागते.
अहो सकाळी चूळ भरण्यापासून रात्री झोपेपर्यंत दारूच्या नशेत असता तुम्ही. मग घटस्फोट मागणार नाही तर काय मागणार? हे सगळं तुला कसं माहिती? अहो एकदम साधा आहे, ते साक्षात परमेश्वराचा अवतार आहेत. हो हो देव आहेत. हो हो तुमची लीला अगाध आहे. एवढे सगळे चमत्कार करूनही तुम्ही म्हणता की मी देव नाही. वा 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 किती तू मनाचा मोठेपणा. किती साधेपणा. तुम्ही देव आहेत देव. आम्ही तुमचे पाय सोडणार नाही. तुम्ही प्लीज उठा बरं. प्लीज दादा यांना सांगा बरं हे काय करताय. उठा बरं तुम्ही प्लीज. जर आता जा बघू. नाही नाही आम्ही महाराजांचा कृपा प्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाही. हो हो आम्ही जाणार नाही. नाही पण मला एक सांगा की महाराजांना जर का तुम्ही त्रास दिला तर ते कृपा करतील का तुमच्यावरती? नाही ना या प्लीज या प्लीज निघा बरं. नंतर नंतर निघा. जय जयकार असो. जय जयकार असो. श्लोक महाराजांचा जय जयकार असो. श्लोक महाराजांचा जय जयकार असो. झाली भेट श्लोकची? हो श्लोक काय म्हणता? महाराज आहेत आमचे ते. बर महाराज काय म्हणाले महाराज? अहो म्हणणार काय, सिद्ध पुरुष ते जणू देवाचाच अवतार. कधीही कुठल्या मनस्थितीत असतील काही सांगता येत आहे? अहो मी तर माझ्या मित्रांना घेऊन आलो होतो त्यांच्याकडे त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. पण महाराज आज रागात आहेत. हो तुम्ही काय करणार आता? काही नाही हो काही हरकत नाहीये. महाराजांचा राग शांत व्हावा म्हणून आज दिवसभर मी महाराजांचं नामस्मरण करणार आहे. पण आपण चिकटे नाहीये सोडायची. मी उद्या पुन्हा येणार कारण घालायला. अहो तुम्हाला सांगतो माझ्या साडूलाही बरेच प्रॉब्लेम आहेत बिझनेसमध्ये. मी घेऊन येणार आहे त्याला. हो पण त्यांनी म्हणजे महाराजांनी तुम्हाला मनाई केली ना. ते म्हणाले ना अंधश्रद्धेमध्ये न राहता तज्ञाचा सल्ला घ्या आणि उत्तर शोधा. त्याच काय? छेछे काहीतरीच काय बोलता? महाराज साक्षात आमच्या समोर असताना आम्ही भलता निर्णय का घेऊ? महाराजांची मनोभावी भक्ती केली तर आम्हाला सर्व काय आपोआप मिळेल काय मित्रांनो? हो ऐका ना जरा, तुम्ही जरा अति करताय असं वाटत नाही का तुम्हाला? अरे तू का अगाऊपणा करतोयस? तुला त्यांच्या लीला माहिती नाहीये. उगाच अज्ञानापोटी काहीही बोलू नकोस. आम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्या पायाशी येऊ. श्लोक महाराजांचा जय जयकार असो. 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 श्लोक महाराजांचा. स्वामी या अशा लोकांच्या डोक्यात प्रकाश पाडणं म्हणजे महाकठीण काम आहे. श्लोकला दिलेलं कार्य मुळीच सोपं नाहीये. चांगलाच कस लागणार आहे त्याचा. आणि आता तर लोक त्याला देव मानायला लागले म्हटल्यावर हे सगळं अजूनच अवघड होऊन बसणार आहे. मूर्खांच्या या बाजारात शहाण्यांचीच किंमत कमी असते. नाही नाही ऊ हे अवघड आहे. श्लोक रे मला काय म्हणायचं एकदा ऐकून तरी. नाही मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. अगं मी काय महाराज आहे का भोंदू बाबा आहे का कोण आहे मी? हे काय बोलतायत ही माणसं? आमच्या मुलाला नोकरी लावा, आमच्या मुलाला पास करा. अगं उद्या माझा मठ काढून आरती करतील ही माणसं. हे काय यार? आणि मग त्या चैतन्य स्वामी आणि माझ्यामध्ये काय फरक राहिला? नाही नाही प्लीज नको. श्लोक अरे ऐकून तर घे मला काय म्हणायचंय ते. हे बघ श्लोक तुझं म्हणणं मला पूर्णपणे पटतंय. मी तुला काहीही वेड वाकडं कर किंवा किंवा या गोष्टी एक्सेप्ट कर असं नाही म्हणते. पण किमान हे तरी मान्य कर की तुला एखादी अलौकिक शक्ती प्राप्त झालीये आणि त्या गोष्टीचा वापर योग्य माणसांकरता प्रामाणिक माणसांकरता करायला हरकत काय? हो प्लीज मला आता या विषयावरती बोलायचं नाहीये. प्लीज काम आहे मला ऑफिस. हे काय ऑलरेडी ऑन? काय हँग झालंय का?
ते कुए काय आहे? हे बघ बरं. श्लोक काय आहे? अरे नॉर्मल डेस्कटॉप स्क्रीन आहे ही. अग तुला हे दिसत नाहीये का? श्लोक अरे नॉर्मल डेस्कटॉप स्क्रीन दिसतोय, दॅट्स इट. अगं तुला ब्रह्मांड दिसत नाहीये? अरे नॉर्मल डेस्कटॉप स्क्रीन दिसते मला.